जलावरण। पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे। यापैकी बहुतांश पाणी महासागरामध्ये समावलेले आहे। महासागरामधील पाणी खारे असते। अटलांटिक, पॅसिफिक, आर्टिक, हिंदी व दक्षिण महासागर हे 5 महासागर आहेत। महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला सागरपट किंवा किनारपट्टी म्हणतात। किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराची जलरूपे तयार होतात। उदाहरणार्थ समुद्र, सागर, उपसागर, समुद्रधुनी, आखात, खाडी इत्यादी ही जलरूपे महासागराचे भाग आहेत। जमिनीवरून वाहणारे पाणी। पृथ्वीवर जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात। त्याचे पाणी खारे नसून गोडे असते। त्यांना ओहळ, ओढा, नदी अशी नावे आहेत। या जलरूपांपैकी ओहळ सर्वात लहान तर नदी सर्वात मोठी। ओहळ, ओढे जोडले जाऊन उपनद्या नद्या बनतात। एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचावरून खाली पडते, तेथे धबधबा तयार होतो। नद्या शेवटी सागराला जाऊन मिळतात। सरोवर। जमिनीच्या एखाद्या सलग भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर म्हणतात। लहान जलाशयाला तळे म्हणतात। हिमस्वरूपातील पाणी। थंड प्रदेशात ढगातील पाण्याचे कण गोठून त्याचे हिमकण तयार होतात। अशा प्रदेशामध्ये हिमवर्षा होतो। एकावर एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्याचा बर्फ बनतो। असे बर्फाचे थरावर थर साचत गेले की त्याचा आकार प्रचंड मोठा होतो। जमिनीच्या उतारावरून हे थर अतिशय मंद गतीने खाली सरकतात। त्यांची हिमनदी बनते। समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात, त्यांना हिमनग म्हणतात। भूजल। जमिनीवरील या जलसाठ्यांव्यतिरिक्त जमिनीखालील खडकांच्या थरात खूप साठलेले पाणी असते, त्यांना भूजल म्हणतात। हे भूजल विहिरी, कूपनलिका यातून उपसून वापरले जाते। अनेक सरोवरांना, विहिरींना जमिनीखालील झऱ्यामुळे पाणी मिळते। पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण म्हणतात।